हिंद विस्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, खासदार कृपाल तुमानेजी, जिल्हा अध्यक्ष सुधाकरराव कोहळेजी, माजी आमदार आशिष देशमुखजी, सन्माननीय चरणसिंग ठाकूरजी, दिनेश ठाकरेजी, अरविंद गजबियेजी, राजीव पोद्दारजी, उपेंद्र चव्हाणजी, दीपकजी केळे, वैशालीताई ठाकूर, लक्ष्मीताई जोशी, अनुराधाताई अमीन, लताताई घारपुरे, वैशालीताई ठाकूर ज्यांनी प्रवेश घेतला ते आमचे मित्र समीर उमप, सतीश रेवतकर, रमेश शेरे, कुणाल डबाले, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे खूप वेळापासून आपण सगळे लोक या ठिकाणी बसले आहात आणि आज खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींचा संदेश, हा संदेश पोचवण्याकरता खऱ्या अर्थानं आपण आजचा कार्यक्रम घेतलाय. बावनकुळे साहेबांनी आताच सांगितलं, आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं स्वप्न आहे विकसित भारताचं. मोदीजींनी गेल्या 9 वर्षांमध्ये भारताला 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आणलं आणि 2030 सालापर्यंत भारत 3र्या क्रमांकावर जाणार आहे, जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. पण मोदीजींनी सांगितलं भारताला जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था बनवायची असेल तर ते एकाच गोष्टीने संभव होणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना अर्थव्यवस्थेमध्ये आणलं तरच भारत महाशक्ती होऊ शकतो हे माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं. मोदीजी म्हणतात जगाच्या पाठीवर ज्या देशांची प्रगती झाली त्या देशांच्या प्रगतीचा आलेख जर आपण बघितला तर ज्या ज्या देशाला हे समजलं की आपल्या लोकसंख्येच्या 50% असलेल्या माता भगिनी महिला या आपल्या अर्थचक्राचा भाग आहेत, त्या आपली शक्ती आहेत आणि ही शक्ती जर या ठिकाणी आपण समजून घेतली आणि त्यांना जर अर्थव्यवस्थेमध्ये आपण आणलं आपल्याला विकास करता येतो आणि ते सगळे देश ज्या देशांनी या 50% महिलांना अर्थव्यवस्थेमध्ये आणलं ते देश पुढारले आणि ज्या देशांनी महिलांना या अर्थचक्रामध्ये आणलं नाही ते देश पुढे जाऊ शकले नाही. आज आपण या ठिकाणी सती आई अनुसुया माता यांच्या आशीर्वादाने बसलो आहे आणि मोदीजींचा संकल्प आहे की पुढच्या 5 वर्षांमध्ये आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करून आणि त्यांना अर्थव्यवस्थेत आणायचं, त्यांच्या हाताला काम द्यायचं आणि भारताला महासत्ता बनवायचं. आपल्याला कल्पना आहे आमच्या महिला जेव्हा सक्षम होतात, एक महिला सक्षम होते संपूर्ण कुटुंब सक्षम होतं. माणसाच्या हाती पैसा आला तो तंबाखू खातो, खर्रा खातो, पान खातो, दारू पितो, सगळे शौक पूर्ण करतो. पण माता भगिनींच्या हाती पैसा आला तर तो पैसा वाचवून आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार त्या करतात, आपल्या मुलींच्या लग्नाचा विचार त्या करतात, आपल्या कुटुंबाचा विचार त्या करतात. आणि म्हणून जेव्हा एका माता भगिनीच्या हाती पैसा येतो त्यावेळी संपूर्ण कुटुंबाचा उद्धार या माता भगिनी या ठिकाणी करत असतात. आणि म्हणूनच मगाशी ज्याचा उल्लेख केला मोदीजींनी, आता आमच्या माता भगिनींना लखपती बनवायचं ठरवलंय. देशामध्ये 1 कोटी लखपती दीदी बनवल्या, आता 3 कोटी लखपती दीदी मोदीजींच्या नेतृत्वात बनवल्या जाणार आहेत आणि आपल्याला त्याची सुरुवात आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये करायची आहे. आमचे मंचावर बसलेले सगळ्या नेते मंडळींना माझी विनंती आहे, या ज्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत यांच्यातल्याच माता भगिनी या लखपती दीदी कशा बनतील हा प्रयत्न आपल्याला या निमित्ताने करायचा आहे. आज आपण पाहतोय
पीएम मातृवंदना योजना आली, 3 कोटीहून अधिक महिलांना त्याचा फायदा झाला। सुकन्या समृद्धी योजना आली, 3 कोटी 18 लाख या ठिकाणी आमच्या मुलींकरता 80,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी त्यांच्या खात्यामध्ये दिले। आणि एवढंच नाही तर गेल्या 5 वर्षांमध्ये 16% जास्त महिला आता आपलं स्वतःची कमाई करतात। पूर्वी केवळ 23% महिला आपली स्वतःची कमाई करायच्या, आता गेल्या 5 वर्षात मोदीजींच्या प्रयत्नातून आकडा 37% गेलाय आणि पुढच्या 3 वर्षांमध्ये तो 60% नेण्याचा प्रयत्न मोदीजींचा आहे, जेणेकरून आमच्या महिला सक्षम होतील। एवढंच नाही, आज उच्च शिक्षणामध्ये महिलांचा जो टक्का आहे हा 28% त्या ठिकाणी वाढलेला आहे। आणि आता आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे, मुद्रा लोनची योजना मोदीजींनी आणली, 28 कोटी लोकांना मुद्रा लोन मिळालं, या 28 कोटीपैकी 15 कोटी महिला आहेत, म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त आमच्या महिलांना लोन देऊन त्या ठिकाणी उद्योजक बनवायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि आज आपण बचत गटाकरता वेगवेगळ्या योजना करतोय, एक आमचा अनुभव आहे, मी मुख्यमंत्री होतो मी नेहमी बघायचो, बावनकुळे साहेब सरकारी योजनेतनं पुरुषांना किंवा त्यांच्या संस्थांना लोन दिलं वसुलीच होत नाही, पण आम्ही महिलांना ज्या ज्या वेळी लोन दिलं 100% वसुली आहे। महिला वेळेवर पैसे भरतात, महिला कधीही पैसे बुडवत नाहीत। आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात रिव्हॉल्व्हिंग फंड वाढवण्याचा विषय असेल किंवा महिलांकरता आता बचत गटाकरता वेगवेगळ्या योजना, मग बचत गटाला ट्रॅक्टर पासून थ्रेशर पर्यंत सगळ्या गोष्टी देण्याचा विषय असेल किंवा विविध व्यवसायांकरता त्या ठिकाणी इक्विपमेंट देण्याचा, लोन देण्याचा, अगदी 50 लाखापर्यंत वेगवेगळ्या योजना, ब्युटी पार्लर पासून तर अगदी शेतीच्या कामापर्यंत सगळ्यांकरता त्यांना वित्त उभं करून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आणि मोठ्या प्रमाणात आपण आता मेळाव्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी वाटण्याचं काम करतोय। मला या गोष्टीचा आनंद आहे, माननीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्री आवास योजना आणली, या योजनेमध्ये 30 कोटी लोकांना घरं मिळालंय, स्वतःचं छत मिळालंय, आणि यातले 70% घरं हे महिलांच्या नावाने आहे। मोदी साहेबांनी अटच टाकली होती की महिला लाभार्थी असेल तर पहिले आम्ही घर देऊ, कारण महिलांना घर मिळालं कधी घर गहाण टाकणार नाही, कधी घर विकून टाकणार नाही, ते घर अधिक चांगलं कसं होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी मोदीजी करतात। आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात महिलांना घर हे उपलब्ध करून देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे। आज आपण 1,000 कोटी रुपयाची ग्रामीण महिला सक्षमीकरण योजना सुरू केली आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत त्याची सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू, पण या योजनेच्या अंतर्गत आमच्या महिलांना सक्षम करून त्यांच्या हाताला काम देण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग, आणि ट्रेनिंग नंतर ते इक्विपमेंट त्यांना द्यायचे आणि त्यांना धंदा चालू करण्याकरता त्या ठिकाणी पैसाही द्यायचा, अशा प्रकारची योजना आपण या महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे। आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळात अर्थमंत्री म्हणून आपल्या सरकारमध्ये मी लेक लाडकी नावाची योजना सुरू केली, आणि या योजनेच्या अंतर्गत एखाद्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, आणि म्हणून मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 11,000 रुपये, 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 85,000 रुपये, असे मुलगी जन्माला आली की 1,00,000 रुपये त्या घराला मिळाले पाहिजे, घरामध्ये लक्ष्मी आली आहे त्यामुळे ते घर लखपती झालं पाहिजे, ही योजना मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी सुरू केली। आणि आपल्याला कल्पना आहेच की महाराष्ट्रामध्ये एसटीमध्ये आमच्या महिलांना 50% सूट दिली। आता मी महिलांना सांगतो, तुमच्या घरच्या पुरुषांना सांगा, बाजाराला जायचं असेल, तालुक्याला जायचं असेल, जिल्ह्याला जायचं असेल तर तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले की 2x पैसे खर्च होते, मी गेलो की 2.5x पैसे खर्च होतात, त्यामुळे साहेबांना घरी बसवा आणि आता सगळ्या कामाला तुम्ही जाऊ शकता, अशा प्रकारची व्यवस्था
ही तुमच्या करता या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. अगदी आपल्याला कल्पना आहे, आमच्या विधवा महिलांकरता जी निराधार योजना चालते त्यालाही 1000 रुपयावरनं 1500 रुपयापर्यंत आपण पेन्शन देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात हे सक्षमीकरणाचं काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आज आपण या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे योजना अनेक आहेत, मी सगळ्या योजना आपल्याला सांगणार नाही, पण एवढंच सांगण्याकरता आलो आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आहे बलशाली भारत बनवण्याचं. आणि या बलशाली भारतामध्ये आमच्या महिलांना अधिक ताकद द्यायची, त्यांना अधिक बलशाली बनवायचं, त्यांच्या हाताला काम द्यायचं, 2 पैसे त्यांच्यापर्यंत आले पाहिजे असा प्रयत्न करायचा. या संदर्भात मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मी तर या ठिकाणी खरं म्हणजे आशिष बाबू ठाकूरजी तुम्हाला विनंती करणार आहे खासदार साहेब की आपल्या या काटोल नरखेडमध्ये तुम्ही एखादी जागा शोधा, आम्ही त्या ठिकाणी महिला बचत गट मॉल बांधण्याकरता तुम्हाला अनुदान देऊ. आमच्या महिला जे जे प्रॉडक्ट तयार करतात आज एखाद्या प्रदर्शनीमध्ये जाऊन त्यांना त्या ठिकाणी त्याची विक्री करावी लागते. 365 दिवस आमच्या बचत गटांना हा मॉल उपलब्ध राहील, आपले प्रॉडक्ट त्या ठिकाणी आणून त्या विकू शकतील. 365 दिवस आमच्या महिलांना रोजगार देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या वतीनं आपल्याला करता येईल. जागा शोधण्याचं काम तुम्ही करा, त्याला अनुदान देण्याचं काम आम्ही करू, आणि आपल्या महिलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे. माझ्या माता भगिनींनो, आपण सती आई अनुसुया मातेच्या आशीर्वादाने या ठिकाणी आहोत. आई ही शक्तीची देवी आहे, आमच्या महिला या शक्तीचं प्रतीक आहे. ही सगळी शक्ती खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी या ठिकाणी उभी आहे, म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हे काम करू शकतो. आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी जर उभा राहिला तर मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये मोदीजींचं स्वप्न जे आहे सक्षम महिलांचं ते आपण पूर्ण करू शकू. मगाशी आशिष बाबूंनी सांगितली गोष्ट खरी आहे, आता आमच्यापैकी अनेक आमदार या ठिकाणी दिसत आहेत, 2029 साली दिसतील हे सांगता येत नाही. कारण 2029 साली महाराष्ट्राच्या 288 आमदारापैकी 100 आमदार महिला असणार आहेत, 100 आमदार. आणि देशामध्ये त्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त खासदार या महिला होणार आहेत. कारण मोदीजींनी सांगितलं की तुम्ही सगळे पुरुष निवडून येता, स्वतः करताच कायदे तयार करता, आता महिलांनाच आम्ही आमदार खासदार बनवू, त्या स्वतः करता योजना तयार करतील, महिलाच महिलांचं उत्थान करतील. याकरता मोदीजींनी महिलांना आरक्षण दिलं आणि 2029 सालापासून तोपर्यंत सगळे मतदारसंघ तयार होतील आणि हे आरक्षण या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढीच विनंती करतो, आपला आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी भक्कमपणे आपण ठेवावा आणि महिला उत्थानाचे कार्यक्रम आम्ही सातत्याने करत राहू एवढाच विश्वास देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.